नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी गणित भाग 1 मधील दुसरे प्रकरण वास्तव संख्या मधील सराव संच क्रमांक 2.5 सोडवून पाहणार आहोत. या आधीच्या व्हिडिओज मध्ये आपण सराव संच क्रमांक 2.1 ते 2.4 सोडवून पाहिलेले होते. ते व्हिडिओ तुम्ही पाहिले असतीलच. तर आता आपण सराव संच क्रमांक 2.5 कडे वाहणार आहोत. तत्पूर्वी या सराव संचामध्ये आपल्याला केवल मूल्य काढायचे आहे, हे आपल्याला लक्षात ठेवले पाहिजे. एक केवल मूल्यासंदर्भातला एक गुणधर्म आहे, नियम आहे, तो म्हणजेच काय तर कोणत्याही वास्तव संख्येचे केवल मूल्य ऋण नसते. म्हणजे कोणत्याही संख्येचं जर आपण केवल मूल्य काढायचा विचार केला तर ते धन संख्याच असते, हे लक्षात ठेवून आपण उदाहरण सोडवलं पाहिजे. तर आता आपण सराव संचातील पहिलाच प्रश्न किंमत काढा हा जो आहे तो सोडवून पाहणार आहोत. त्यामधील पहिलाच जो प्रश्न आहे तो केवल मूल्यामध्ये 15 वजा 2 अशा प्रकारचे हे उदाहरण आहे. तर आता बघा, 15 वजा 2, 15 तून 2 गेले तर केवल मूल्यामध्ये आपल्याला 13 ही संख्या मिळेल. म्हणजेच काय, 15 वजा 2 13, 13 चे केवल मूल्य जे आहे ते 13 हेच आहे. म्हणजेच आपल्याला केवल मूल्यामध्ये 15 वजा 2 जे आहे या उदाहरणाची किंमत किती मिळालेली आहे तर 13 हीच मिळालेली आहे. तर आता आपण दुसऱ्या उदाहरणाकडे वळूया. बघा, दुसरे उदाहरण आहे ते म्हणजेच केवल मूल्यामध्ये 4 वजा 9 अशा प्रकारचे हे उदाहरण आहे. याच्यामध्ये बघा, 4 वजा 9 म्हणजेच लहान संख्येतून इथे मोठी संख्या आपल्याला वजा करायची आहे. म्हणजेच इथे काय येणार आहे तर ऋण 5 येणार आहे. 9 तून 4 वजा झाले तर 5 येईल, आणि मोठ्या संख्येला ऋण चिन्ह असल्यामुळे इथे 5 ला सुद्धा ऋण चिन्ह आलेलं आहे. आता ऋण 5 चे केवल मूल्य आपल्याला काढायचे आहे. आपण आधीच एक नियम अभ्यासलेला होता, कोणत्याही वास्तव संख्येचे केवल मूल्य ऋण नसते. म्हणजेच ह्या ऋण 5 चे केवल मूल्य जे आहे ते आपल्याला काय मिळालेले आहे तर धन 5 मिळालेले आहे. पहा, परत एकदा हे उदाहरण समजावून सांगतो. 9 तून 4 वजा केले, 9 ला इथे ऋण चिन्ह आहे, म्हटल्यावर उत्तराला इथे ऋण चिन्ह आलं. परंतु ऋण 5 चे आपल्याला केवल मूल्य काढायचे आहे. केवल मूल्य कधी ऋण संख्या नसते, परिणामी याचं केवल मूल्य काय आलेलं आहे तर 5 आलेलं आहे असं आपल्याला इथे दिसून येत आहे. आता आपण उदाहरण क्रमांक 3 कडे वळूया. ह्याच्यामध्ये एक गुणाकार दिलेला आहे. बघा, केवल मूल्यामध्ये 7 आहेत गुणिले इथे केवल मूल्यामध्ये ऋण 4 आहेत. बघा, यांचा जर आपण गुणाकार केला तर आपल्याला इथे काय मिळेल तर 7 चे केवल मूल्य 7च आहे गुणिले ऋण 4 चे केवल मूल्य धन 4 आहे. यांचा गुणाकार जर केला 7 चौक 28, म्हणजेच आपल्याला केवल मूल्यामध्ये 7 गुणिले केवल मूल्यामध्ये ऋण 4 यांचा जर आपण गुणाकार केला तर आपल्याला 7 गुणिले 4 म्हणजेच 28 हा गुणाकार आपल्याला मिळेल. बघा, पहिला जो प्रश्न होता किमती काढा हा अतिशय सोपा होता. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वाहणार आहोत. दुसरा जो प्रश्न आहे तो सोडवा असा आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला काही उदाहरणे दिलेली आहेत. बघा, पहिले जे उदाहरण आहे ते आहे केवल मूल्यामध्ये 3x वजा 5 बरोबर 1. आता बघा, इथे 1 आहे, ह्याची किंमत 1 आहे. म्हणजेच ह्याची किंमत एकतर ऋण 1 असू शकते किंवा धन 1 असू शकते. 3x वजा 5 ह्याची किंमत एकतर धन 1 असू शकते किंवा ऋण 1 असू शकते. मग आता आपण सोडून बघूया. दोन्ही ज्या शंका आहेत त्या आपण घेऊन इथे सोडून पाहूया. म्हणजेच एकतर ह्याची किंमत धन 1 घेऊया नाहीतर ऋण 1 घेऊया, दोन्ही घेऊन आपण सोडून एक्सची किंमत काय येते ती आपण पाहूया. बघा, येते 3x वजा 5 बरोबर 1 किंवा 3x वजा 5 बरोबर ऋण 1. ऋण 1 का? तर जरी याच्यामध्ये ऋण 1 असतील तरी सुद्धा त्याचे केवल मूल्य 1च आहे, आणि धन 1 जरी असतील तरी त्याचे केवल मूल्य 1च आहे. आपण 3x वजा 5 बरोबर 1 हे घेऊन आधी आपण एक्स ची किंमत काढूया. बघा, ऋण 5 बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाऊन धन 5 होणार, म्हणजेच 3x बरोबर 1 अधिक 5 होतील. बघा, 3x बरोबर 6 येणार, म्हणजेच एक्स बरोबर हे जे 3 आहे ते एक्स बरोबर गुणाकार क्रियेसाठी आहे, ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाऊन भागाकार क्रिया होणार, 6 भागिले
तीन होतील, म्हणजेच एक्स बरोबर दोन ही किंमत इथे आपल्याला मिळते. हे जर सोडून पाहिलं तर आपल्याला एक्स बरोबर दोन ही किंमत मिळते, म्हणजे 3x वजा 5 बरोबर 1 घेतलं तर आपल्याला दोन ही किंमत मिळाली. त्याचबरोबर आपण दुसरं काय घेतलेलं आहे तर 3x वजा 5 बरोबर -1. मग आता आपण एकतर ही स्टेप किंवा ही स्टेप बघा, किंवा बघा 3x बरोबर हे -5 आहे ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाऊन -5 होणार, म्हणजे -1 अधिक 5 होतील. म्हणजेच बघा इथे काय होणार पुढच्या स्टेपला, 3x बरोबर 5 वजा 1 आपल्याला इकडे 4 मिळतील. आता एक्स हे 3 बरोबर गुणाकार क्रियेसाठी आहेत, म्हणून 3 हे बरोबर चिन्हाच्या पलीकडे भागाकार क्रियेसाठी जातील. किंवा बघा एक्स बरोबर 4/3. बघा ह्याच्यामध्ये आपल्याला एक्सच्या दोन किमती मिळालेल्या आहेत, त्या म्हणजेच एक्स बरोबर 2 किंवा एक्स बरोबर 4/3. हे केवळ मूल्यातील उदाहरण जेव्हा सोडवणार आहोत आपण, यामध्ये आपल्याला एक्सच्या किमती ज्या मिळालेल्या आहेत त्या एक्स बरोबर 2 किंवा एक्स बरोबर 4/3 आहेत. म्हणून आपण हे वाक्य लिहूया, एक्स बरोबर 2 किंवा एक्स बरोबर 4/3 असं आपल्याला मिळालेलं उत्तर आहे. आता आपण दुसऱ्या उदाहरणाकडे वाहणार आहोत. बघा पहिलं जसं उदाहरण आपण सोडवलं त्याचप्रमाणे दुसरे सुद्धा उदाहरण सोडवायचे आहे. पहा काय आहे उदाहरण, केवळ मूल्यामध्ये 7 वजा 2x बरोबर 5 आहे. आता बघा हे उदाहरण सोडवत असताना सुद्धा मगाशी जसं उदाहरण सोडवताना आपल्याला दोन किमती घेतल्या आपण, एकतर 7 वजा 2x बरोबर 5 येईल किंवा 7 वजा 2x बरोबर -5, यानुसार आपण हे सोडवायचं आहे. आता आपण काय करूया, सुरुवातीला 7 वजा 2x बरोबर 5 घेऊया. उदाहरण सोडवायची सुरुवात करूया, 7 वजा 2x बरोबर 5 किंवा 7 वजा 2x बरोबर -5. एकतर ह्याच्यात -5 असतील किंवा -5 असतील, -5 असतील तरी सुद्धा केवळ मूल्य ह्याचे 5च येईल, -5 येणार. जरी -5 असतील तरी सुद्धा केवळ मूल्य -5च येणार. त्यानुसार आता आपण सोडून पाहूया. बघा -2x आहेत ते आहे तसेच राहतील, -2x बरोबर 7 बरोबर चिन्हाच्या पलीकडे जातील, 7ला इथे धन चिन्ह आहे ते तिकडे जाऊन ऋण होणार, 5 वजा 7. म्हणजेच काय, -2x बरोबर 5 वजा 7 -2, म्हणजेच एक्सची किंमत आपल्याला मिळेल, हे -2 इकडे एक्सला गुणाकार क्रियेसाठी आहेत ते तिकडे जाऊन भागाकाराची क्रिया होणार. बघा -2/(-2) म्हणजेच एक्स बरोबर -2/(-2) -1 ही आपल्याला इथे किंमत मिळेल. तसंच बघा आता इथे आपण ह्यानुसार सोडवले, काय घेतलं पहिलं तर 7 वजा 2x बरोबर 5, यानुसार आपल्याला एक्सची किंमत मिळालेली आहे -1. आता किंवा आपण दुसरी सुद्धा पॉसिबिलिटी घेतलेली आहे, 7 वजा 2x बरोबर -5. मग आता त्यानुसार सोडून पाहूया, 7 वजा 2x हे 7 आहेत ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे बघा वजा बाकीच्या क्रियेसाठी जातील, म्हणजे -2x -2x बरोबर -5 वजा 7. म्हणजेच काय, -2x बरोबर -5 वजा 7, दोन्हीकडे ऋण चिन्ह असल्यामुळे यांची बेरीज होणार, -12 येईल. बघा पुढच्या स्टेपला कसे होईल, तर एक्स बरोबर -2 हे एक्स बरोबर गुणाकार क्रियेसाठी आहेत ते तिकडे जाऊन भागाकार क्रियेसाठी जातील, -12/2. बघा एक्स बरोबर -12/2 जर भागलं तर आपल्याला एक्सची किंमत मिळते 6. म्हणून आपल्याला एक्सच्या किमती इथे बघा या उदाहरणामध्ये 2 मिळालेल्या आहेत, म्हणून एक्स बरोबर 1 किंवा एक्स बरोबर 6 या दोन किमती आपल्याला इथे मिळालेल्या आहेत. बघा हे उदाहरण पहिल्या उदाहरणाप्रमाणेच आहे, हे फक्त आपण सोडवत गेलो आहे. यामध्ये काय केलं तर हे केवळ मूल्यामध्ये असल्यामुळे ह्याची किंमत आपल्याला 5 मिळालेली आहे, म्हणजेच ह्याची किमती 2 असू शकतात. कोणकोणत्या, तर -5 आहे किंवा -5.
जर ऋण पाच केवल मूल्यामध्ये असतील तरी सुद्धा याची किंमत धन पाच येणार, आणि ऋण धन पाच असतील तरी सुद्धा पाच येणार. यानुसार आपण काय केलेलं आहे, तर ह्या दोन पॉसिबिलिटीज घेऊन आपण हे उदाहरण सोडवून पाहिलेले आहे. अतिशय सोपे असे उदाहरण आहे. आता आपण तिसऱ्या उदाहरणाकडे वाहणार आहोत. तिसरे उदाहरण जे आहे ते पहा. 8 वजा x छेद 2 हे केवल मूल्यामध्ये आहेत, बरोबर 5 दिलेले आहेत. मग आता इथे सुद्धा आपल्याला दोन पॉसिबिलिटीज घेऊन हे उदाहरण सोडवायचे आहे. बघा, 8 वजा x छेद 2 बरोबर धन 5, किंवा 8 वजा x छेद 2 बरोबर ऋण 5 घेऊन हे उदाहरण आपण सोडवणार आहोत. बघा, सोडवायची सुरुवात करूया. सुरुवातीला ही बाजू सोडवूया, नंतर ही बाजू सोडवूया. बघा, 8 वजा x छेद 2 हे छेदस्थानी 2 आहे, ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे गुणाकार क्रियेसाठी जातील. म्हणजेच 8 वजा एक्स बरोबर 5 गुणिले 2 होणार, 5 गुणिले 2. 8 वजा एक्स बरोबर 5 गुणिले 2 10. बघा, हे सोडून पाहिलं तर इथे आपल्याला 8 जे आहे तिकडे धन चिन्ह आहे 8 ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाऊन ऋण होणार. म्हणजेच काय होईल, तर ऋण एक्स बरोबर 10 वजा 8 होतील. म्हणजेच काय, तर ऋण एक्स बरोबर धन 2. आता एक्स ला हे जे ऋण चिन्ह आहे ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे आपण नेऊया. एक्स बरोबर ऋण 2 ही किंमत आपल्याला, जर आपण ह्याची किंमत 8 वजा x छेद 2 ची किंमत धन 5 घेतली तर आपल्याला एक्सची किंमत मिळते ऋण 2. त्यानुसार आता आपण काय करूया, पुढची जी पॉसिबिलिटी आहे 8 वजा x छेद 2 बरोबर ऋण 5, त्यानुसार आपण सोडवून पाहूया. किंवा बघा, इथे हे 2 इथे छेदस्थानी आहेत म्हणजे भाकर क्रियेसाठी आहेत, ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे गुणाकार क्रियेसाठी जाणार. 8 वजा x बरोबर ऋण 5 गुणिले 2 होणार. बघा, 8 वजा x बरोबर ऋण 5 गुणिले 2 आपल्याला इथे ऋण 10 मिळतील. बघा, त्याचप्रमाणे पुढच्या स्टेपला काय होईल, ऋण एक्स बरोबर हे धन 8 आहे ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाऊन ऋण 8 होणार. म्हणजेच बघा काय होईल पुढच्या स्टेपला, ऋण एक्स बरोबर ऋण 10 वजा 8 म्हणजेच ऋण 18 येणार. यांची दोन्हींना चिन्ह समान असल्यामुळे यांची बेरीज होईल, चिन्ह आहे तेच राहणार. व ऋण एक्स बरोबर ऋण 18 आपल्याला मिळाले. ऋण ऋण दोन्हीकडे चिन्ह असल्यामुळे आपण काय करणार, तर दोन्हीकडची चिन्ह धन करून घेणार आहोत. म्हणजेच धन x बरोबर 18. म्हणजेच आपल्याला इथे 2 किमती मिळालेल्या आहेत एक्सच्या. एक्सची पहिली किंमत मिळालेली आहे ती म्हणजेच ऋण 2, आणि दुसरी किंमत मिळालेली आहे ती म्हणजेच 18. म्हणून आपण शेवटचं वाक्य लिहूया, एक्स बरोबर ऋण 2 किंवा एक्स बरोबर 18 ह्या 2 किमती आपल्याला मिळालेल्या आहेत. आपण आता सराव संचातील शेवटचं जे उदाहरण आहे त्या उदाहरणाकडे वळणार आहोत. व चौथे जे उदाहरण आहे ते काय आहे, तर 5 अधिक x छेद 4 बरोबर 5. आपण ज्याप्रमाणे पहिल्या 3 उदाहरणामध्ये 3 2 पॉसिबिलिटीज घेऊन उदाहरण सोडवलेले आहे, त्याचप्रमाणे ह्याही उदाहरणामध्ये आपण 2 पॉसिबिलिटीज घेऊन हे उदाहरण सोडवणार आहोत. एक तर ह्याची किंमत धन 5 आहे किंवा ऋण 5 आहे. मग आपण सुरुवातीला धन 5 घेऊन सोडवूया. उदाहरण सोडवण्याची सुरुवात करूया. 5 अधिक x छेद 4 बरोबर धन 5, किंवा 5 अधिक x छेद 4 बरोबर ऋण 5 ह्यानुसार आता आपण सोडवण्याची सुरुवात करूया. बघा कसे येईल, आता इथे 5 हे अधिक क्रियेसाठी आहे त्याचे, इथे तर बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाऊन ते वजा होणार आहे. म्हणजेच बघा, एक्स
छेद चार बरोबर, आधी इथे पाच आहेत त्याला वजा पाच होते, म्हणजेच बघा पाचातून पाच गेले शून्य राहतील, म्हणजेच एक्स छेद चार बरोबर शून्य राहतील. एक्सशे चारची जर किंमत शून्य आहे म्हणजेच आपल्याला चार बरोबर चिन्हाचे इकडे इथे भागाकार ते तिकडे जाऊन गुणाकार होणार, शून्य गुणिले चार, म्हणजेच आपल्याला एक्सची किंमत इथे शून्य हीच मिळेल. बघा एक्सची किंमत शून्य मिळेल. ज्यावेळेला आपण पाच अधिक एक्सचे चार बरोबर पाच जेव्हा घेतलेला आहे तेव्हाला एक्सची किंमत आपल्याला शून्य मिळालेली आहे. त्याचप्रमाणे आपल्याला पाच अधिक एक्सचे चार बरोबर ऋण पाच घेऊन हे उदाहरण सोडवायचे आहे. किंवा बघा हे पाच धन पाच आहेत ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाऊन ऋण पाच होणार, म्हणजेच काय एक्स छेद चार बरोबर आधी इथे ऋण पाच आहेत वजा पाच होतील. एक्स छेद चार बरोबर ऋण पाच वजा पाच, दोन्हींना पण ऋण ऋण समान चिन्ह आहेत, म्हणजेच याची बेरीज होणार, चिन्ह आहे तेच राहणार, ऋण 10 होईल. व एक्सचे चार बरोबर ऋण 10 बघा. किंवा हे कशासाठी लिहिलेलं जात आहे, तर ह्या स्टेप्स याला स्टेप्स ह्या इकडची जी स्टेप आहे त्याला इकडची स्टेप ऑर आहे, म्हणजेच किंवा आहे, म्हणून आपण हे किंवा सारखं लिहित आहे. बघा आता एक्सचे चार बरोबर 10 हे चार इथे छेदस्थानी म्हणजेच भागाकार क्रियेसाठी आहेत, ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे गुणाकार क्रियेसाठी जाणार, म्हणजेच एक्स बरोबर ऋण 10 गुणिले चार, म्हणजेच एक्स बरोबर आपल्याला ऋण 10 गुणिले चार ऋण 40 मिळते. बघा इथे एक्सच्या किमती आपल्याला दोन मिळालेल्या आहेत, पहिली किंमत म्हणजे शून्य आणि दुसरी किंमत म्हणजे ऋण 40, म्हणून एक्स बरोबर शून्य किंवा एक्स बरोबर ऋण 40 ह्या दोन किमती आपल्याला मिळालेल्या आहेत. बघा आपला हा जो सराव संच आहे, सराव संच क्रमांक 2.5 हा पूर्णपणे सोडून झालेला आहे. हा सराव संच तुम्ही निश्चित पहा, पाहून झाल्यावर न बघता सोडवण्याचा प्रयत्न करा. सोडवताना काही अडचणी आली तर परत एकदा व्हिडिओ हा व्यवस्थितपणे पहा आणि न बघता सोडवण्याचा पुन्हा प्रयत्न करा. गणितांचा सराव करत चला. हा अतिशय छोटासा सराव संच आहे. तर व्हिडिओला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.